शिक्षक समन्वयक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे विना अनुदानित शिक्षकांसाठी जवाब दो आमरण उपोषण 29 जानेवारी पासून सुरू झाला आहे। या उपोषणामध्ये शासनाकडे विविध मागण्या करण्यात येत आहेत। यामध्ये ज्या शाळांना 20% अनुदान मंजूर झालेला आहे त्यांना त्वरित 20% प्रमाणे पगार मिळावा व ज्या शाळांना 20% अनुदान आहे त्या शाळांना त्वरित प्रचलित अनुसार अनुदान द्यावं व ज्या शाळा घोषित केल्या आहेत त्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावं, ज्या शाळा अघोषित आहेत त्यांना लवकरात लवकर घोषित करावं। या आंदोलनाला महाराष्ट्रातले हजारो विना अनुदानित शिक्षक उपस्थित आहेत। या आंदोलनामध्ये सोलापूरचेही विना अनुदानित शिक्षक उपस्थित आहेत। यामध्ये मौलाना गुलाम वस्तानवी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सरफराज बोलून खान व फैसल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक सादिक शहाबाई व इतर शिक्षक उपस्थित होते। विद्युत वितरण कंपनीचं काम असेल किंवा अन्य ठिकाणी विकासाचे काम, त्याच्यामधून 30% रिफंड या मंत्र्यांपर्यंत पैसे जातात, हे प्रश्न बाकी तात्काळ सुटले जातात। आणि शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातून म्हणजे शिक्षक सुद्धा भ्रष्टाचार करत नाही आणि त्या क्षेत्रातून पैसे सुद्धा मंत्र्यांना परत मिळत नाही, म्हणून यासाठी जाणीवपूर्वक हा प्रश्न सोडवायचा।